मेन्स्ट्रुएशनच्या वेळेस पॅड्स वापरतात. इतर महिला काय करतात, मोर दॅन 70% ऑफ विमेन व्हॉट आर दे डुईंग, तर इट्स इट्स स्टोरीज आर जे आपण बिलीव्ह नाही करू शकत अशा स्टोरीज आहेत. की पहिलं तर त्यांनी असं म्हटलं आहे की विमेन आर नॉट अवेअर, म्हणजे मुलींना हे कळतच नाही आहे की आपल्याबद्दल काय होत आहे. अजूनही जिथं आपण मीडियामध्ये वावरतो, सोशल मीडियामध्ये वापरतो, हा डायलॉग आपल्या मुलींबरोबर किती कॉन्शियसली पॅरेंट्स करत आहे, आई करते आहे किंवा तिला किती कॉन्शियसली हे समजवलं जात आहे, याच्यावर सुद्धा अजूनही प्रश्नचिन्ह आहे असं स्टॅटिस्टिक सांगतं. ऑब्व्हियसली ते प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्या मुलीला पुढे जाऊन ते कसं निभवायचं किंवा त्याची कशी काळजी घ्यायची हे कळत नाही आहे. आणि विमेन हायजीन जे हेल्थला अफेक्ट करत आहे त्याच्यातला खूप मोठा दुसरा जो भाग आहे हे वुमेन्स हेल्थशी रिलेटेड आहे, ज्याच्यावर रोटरीने पण काम केलं आहे आणि तुम्ही लोकांनी पण काम केलं आहे, ॲनिमिया, की महिलांमधलं ॲनिमिक कंडिशन्स. तर याच्या बाबतीत सुद्धा आम्हाला आढळलं की खूप मोठ्या प्रमाणात महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात, त्या दुर्लक्ष करतात म्हणून त्या ॲनिमिक कंडिशन्समध्ये जातात आणि मग खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्यापर्यंत येतात. विमेन्सच्या पर्सनल हायजीनचा एक आणखीन फॅक्टर जो सोशल मीडियावर बोलला जातो आहे तो आहे ऑब्व्हियसली सर्वायकल कॅन्सर्स. मला वाटतं तुम्ही लोक जास्त त्याच्याबद्दल आम्हाला एनलाइटन करू शकतात की हे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे सर्वायकल कॅन्सर्सचं, आणि ते वाढण्याचं एक कारण आहे की देर इज नो प्रॉपर हायजीन मेथड्स विच आर यूज्ड बाय विमेन. आजकाल आपल्याकडे थोडाफार अवेअरनेस आहे, गव्हर्नमेंट लेवलला अवेअरनेस आहे, त्याच्यामुळे आश्रम शाळांमध्ये, मुलींच्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आपण वेंडिंग मशीन्स लावले आहेत की आपण असं म्हटलं आहे की मुलींनी सॅनिटरी पॅड्स वापरावेत म्हणून. त्याचा दुसरा प्रॉब्लेम असा आहे की त्याची डिस्पोजलची मेकॅनिझम आपल्याकडे नाही आणि मोस्ट ऑफ दी सॅनिटरी पॅड्स यूज प्लास्टिक मटेरियल्स आणि मग इट बिकम्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड हेल्थ इश्यू नॉट ओनली फॉर विमेन बट फॉर द सोसायटी ॲज अ होल. म्हणजे जितका इगरनेस वेंडिंग मशीन्सच्या बाबतीत आहे तितका इगरनेस इन्सिनरेटर्स बाबत अनफॉर्च्युनेटली नाही आहे. तर तो एक आपण अवेअरनेस वाढवू शकतो का की जर का आपल्याला प्रॉपर मेथड्स वापरायचे असतील आपण हे डिस्कस करू व्हॉट आर द प्रॉपर मेथड्स. तुम्ही इथे आहात आपण हा विचार करू की हे आपण जास्तीत जास्त मुलींपर्यंत महिलांपर्यंत कसं पोहोचवू शकतो तो पण आपण एक माध्यम म्हणून विचार करूया आणि एक प्लॅन बनवूया की ॲक्च्युली आपण काय करू शकतो, व्हॉट शुड वी बी डुईंग. म्हणजे इश्यू मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे पण आपण कॉन्क्रीट स्टेप्स जर का घेतल्या की आपण या बाबतीत हे करू शकतो हे करू शकतो की आपण असं याविषयीची चर्चा करू शकतो किंवा ॲक्च्युअल ॲक्शन प्लॅन असं करू शकतो तर मग दॅट वी विल सी द फिसिएबिलिटी की आपण ह्याचा नक्की काय काय. सो आय वुड जस्ट रिक्वेस्ट की मिक्स्ड ग्रुप आहे टीम बाकी आहे तर तुम्ही थोडंसं इंट्रोड्यूस करा. आय विल स्टार्ट विथ माय सेल्फ, आय एम प्रोफेसर वैशाली बालाजीवली संपादक देशदूत आणि देशदूत टाइम्स. मिस इज नेहा गायकवाड. आय हॅव वर्क फॉर इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन ब्लड बँक फॉर 20 years. मी कविता डगावकर इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि नेक्स्ट इयर रोटरीची इनकम प्रेसिडेंट आहे. मी रोटरी अंजली मेहता, पास्ट प्रेसिडेंट ऑफ द रोटरी क्लब ऑफ नासिक युनिव्हर्सिटी अँड वी आर अ रेस्टॉरंट. आय हॅव जस्ट रिटायर्ड from that restaurant business. So now I'm full-time Rotarian. Rotarian. And I have different hobbies to pursue it. So nice. मी अलका खेरनार. माझं एक फूड युनिट आहे अमृता फूड्स नावानी. देअर वी आर मॅन्युफॅक्चरिंग सोया प्रोडक्ट्स, टोफू, सोया पनीर कॉमनली कॉल्ड. Hello everybody, happy women's day first of all to all the pretty lovely beautiful women out here. I am Bhagyashree Umdi. I am recently doing an internship here at Deshdoot Times, hoping to be somebody like ma'am, a journalist in future. Thank you. मी वैशाली शहाणे, चीफ सब एडिटर देशदूत. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा शिंदे, कन्सल्टिंग होमिओपॅथ आहे, गंगापूर रोडला प्रॅक्टिस करते. मॅम, जी कालच माझी भेट झाली आहे आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी पी एच डी केलं आहे वुमेन्स हेल्थमध्ये इन होमिओपॅथी. सो आय सेड मोर वी वुड वॉन्ट यू टू बी हिअर. मी डॉक्टर कविता गाडेकर, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, आय एम प्रॅक्टिसिंग इन उत्तम नगर. आय एम डॉक्टर वर्षा लहाडे, आय एम अ गायनेकोलॉजिस्ट, आय वर्क इन पब्लिक हेल्थ सिन्स लास्ट 24 years अँड आय एम ऑल्सो पर्सनिंग पी एच डी इन पब्लिक हेल्थ. दॅट्स फाईन.
नमस्कार, मी डॉक्टर आभा पिंपळीकर, व्यवसायाने डेंटिस्ट आहे, दंतवैद्य. याच्याशिवाय मी माझा एक व्यवसाय लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहे, जो घरगुती मसाले बनवण्याचा एक व्यवसाय असेल. आणि याच्याशिवाय मी अधूनमधून ब्लॉग्स पण लिहिते, वेल्हा नावाचा माझा एक ब्लॉग आहे. सो वेलकम. आणि मला वाटतं आपण थोडंसं डॉक्टर्समधनं सुरू करूयात. मॅडम, तुम्ही पब्लिक हेल्थमध्ये काम केलेलं आहे, काय केसेस समोर आणि काय परिस्थिती आहे ॲक्च्युली पर्सनल हायजीन अँड हेल्थच्या बाबतीत महिलांची? पर्सनल हायजीनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर दोन पोल्स आहेत, रुरल आणि अर्बन. त्याच्यामध्ये अर्बन म्हणजे ओव्हर कॉन्शियस आहोत आणि वी आर युझिंग जसे मीडिया ॲडव्हर्टिजमेंट जे होते त्याप्रमाणे जे काही प्रॉडक्ट्स वापरले जातात त्याचा ओव्हर यूज आणि त्याचे डिसअडव्हान्टेजेस याचा एक एक्स्ट्रीम्स आहे. आणि द वन थिंग इफ वेन यू थिंक अबाउट द रुरल तिथं हायजीन इज व्हेरी पुअर. म्हणजे आम्ही दरवेळेस ते सांगून अजूनही उपयोग होत नाही ते वी आर टेलिंग. तिथे मेन्स्ट्रुअल हायजीनसाठी तर काहीच केलं जात नाही आत्ताची सिच्युएशन. आणि कपडा हा एकच माध्यम आहे ते वापरतात. हायजीन म्हणजे नुसतं हायजीन शिकवून उपयोग नाही, त्याला सोल्युशन सोल्युशन्स पण पाहिजे. सो हे 7 मिनिटांमध्ये आपल्याकडे सर्वाइकल कॅन्सर मी एक व्यक्ती एक स्त्री मागते 7 मिनिटांनी दॅट इज द स्टॅटिस्टिक्स रिसेंटली. आता हे का बरं होतं तर हायजीन नाही प्रॉपर. द फिमेल अंडरगो मल्टिपल टाईम्स डिफरंट काइंड ऑफ HPV इन्फेक्शन. दरवेळेस तिला ते पांढरं जातं, तिला वाटतं इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ आर लाईफ आणि ती शी कॅरीज इट. आणि ती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. धडधडीत छान 50 किलो छान इश्मारी खेड्यातली बाईसुद्धा हॅज इनसाइड अ सर्वायकल स्टेज स्त्री कॅन्सर. हे तुम्ही बिलीव्ह पण करू शकणार नाही. अशा पेशंट मी सिव्हिलला पाहिलेला आहे. जेव्हा म्हणजे अशी पेशंट बघितलं तर वाटत नाही तुम्हाला की तिला कॅन्सर आहे. पण आय एक्झामिन अँड टेक द टिश्यू, तिला ग्रेड 3 ग्रेड 4 कॅन्सर्स आहे. तिलाही जाणवत नाही ते. हा अवेअरनेस आपल्याला ते प्रिव्हेन्शन या भागावर आपल्याला जास्त भर द्यावा रादर दॅन ट्रीटमेंट. ट्रीटमेंट इज हार्डली त्यापैकी काही पेशंटबरोबर त्यांनी स्वतः किमोथेरपीला रेडिओथेरपीला जाऊन उभी राहिली. मॅडम भीती वाटते काय जातात काय तुम्ही उभं राहा, मी उभी राहते तिथं, तुम्ही चला. आणि मी तिथपर्यंत जाऊन 47 सायकलेस ठीक आहे रेडिओथेरपीच्या इट्स व्हेरी बॅड येते नाही व्हायलाच नाही पाहिजे. सो प्रिव्हेन्शन. आणि आजच 8 मार्चला पॅन इंडिया फॉक्सी प्रेसिडेंटने पॅन इंडिया एक मिशन घेतलं आहे की CRPF आणि पोलिसांच्या बाईकसाठी आम्ही एक सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेससाठी एक्झामिनेशन ॲज वेल एज पॅपसिलरची झाली. आपल्याकडे प्रॉब्लेम असा झाला की आजच्या निर्भयाच्या डिनाईड द परमिशन, आय वॉज ओनली द कन्व्हिनर ऑफ द प्रोग्राम. पण आम्ही नाही घेऊ शकलो. ते म्हटलं की नाही मॅडम आम्ही यांना पळवतो पण आता लगेच एक्झामिन करायला कसं, आपण नंतर घेतलं. आम्ही 11 तारखेला एक चांगला अवेअरनेस प्रोग्राम पुन्हा घेतले कालिदासला. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्याच बाबतीत तो एक सखीच्या वगैरे सगळ्यांनाच इन्व्हाइट केलेला आहे. आणि तो एक छान अवेअरनेस प्रोग्राम आहे. जस्ट मेसेज. तुमचा काय अनुभव आहे की काय म्हणजे कशा महिला तुमच्याकडे येत आहेत आणि काय सध्या परिस्थिती? आमच्याकडे जे प्युबर्टीपासून ते लोकसपर्यंत असलेल्या सगळ्या मुलीपासून वयस्कर महिलांपर्यंत आणि जनरल कॉमन अत्या अर्बन साईडचे आपण सहसा पेशंट पाहतो तर मुलींमध्ये हायजीनचा जे अवेअरनेस आहे ते नसतो. बेसिकली व्हाईट डिस्चार्ज म्हणून फिजिओलॉजिकल डिस्चार्ज काय आहे ते एक्सप्लेन करावं लागतं बऱ्याच वेळेला. पण बऱ्याच वेळेला काय असतं आता ओबेसिटी झोन राहील तर त्यामुळे आता आणि टाईट क्लोज घालणं जे आहे तर ते दॅट एरिया इज नॅरो तर तिकडे जे आहे मे बी स्वेट अँड फंगल इन्फेक्शन्स त्या एज ग्रुपमध्ये जास्ती दिसतात. वन्स यू कम टू रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप तर तिथे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन जे म्हणतो फ्रॉम अ पार्टनर ते कॉमनली दिसतं. आणि बेसिक हायजीन की जागाची क्लीन ठेवायला पाहिजे, बेसिक केअर घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाही. अँड दॅन मेनोपॉझलमध्ये जनरली इन्फेक्शन्स नाही आहे पण इन्फेक्शन्सचं प्रमाण ॲब्सोल्युटली नाही असं नाही म्हणू शकत. त्यांच्यातही ते इक्वली आपल्याला दिसतात. तर ते जनरल हायजीन आहे. अँड व्हेनेवर यू फील की ते जे इन्फेक्शन इज कॉझिंग अ सिम्पटम त्याचा त्रास होतो आहे, वास येतो आहे, खाज येतो आहे, त्यावेळेला आपण म्हणतो की त्याला ट्रीट करणं गरजेचं आहे, वेळेतच ट्रीट करायला पाहिजे. ते जर आपण डिले करत गेलं तर त्याचे लॉंग टर्म जे इफेक्ट्स आहेत जे आहेत इंटरनल पेल्विक इन्फेक्शन्स आहेत, इन्फर्टिलिटी आहे, त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते वाढत जातात. यंग एजमध्ये शक्यतो त्या मुलीने ट्रीटमेंट घेतली तर ते फ्युचरमध्ये इन्फर्टिलिटी हा इश्यू येत नाही मुलींना.
द वेळेत ते आहे आणि नाव यूज ऑफ बॅरियर कॉन्ट्रासेप्शन इन यंगस्टर्स हे ह्याचं आपल्याला आपण म्हणतोय इट शुडंट बी स्पोकन बट वी नीड टू स्पीक अबाउट इट. त्यांनी आता बॅरियर वी हॅव टू अपफ्रंट टेल दिम यू शुड यूज बॅरियर कॉन्ट्रासेप्शन कारण इट इज ऑन अ हाय बेसिकली इन्फेक्शन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आणि अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आर ऑन द राइज. वी आर गेटिंग पेशंट्स व्हेरी यंग गर्ल्स कमिंग फ्रॉम स्कूल्स अँड कॉलेजेस फॉर ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन ॲज वेल एज फॉर प्रेग्नन्सीज. सो दॅट is hidden still, it is still not in the open madhe nahi open madhe nahi hai tar aplyala te address karayla pahije he issues. आणि सगळ्यांच्या जोडीला बोलणं पण महत्त्वाचं आहे. म्हणजे मला जे मी डेंटिस्ट जरी असले तरी बायका बरेचदा मन मोकळं करतात. तर आपल्यासारख्या बायका ज्या आहेत जसं आता आपण इथे एकत्र येऊन बोलतो आहे मोकळेपणी या विषयावर तसं खेड्यातल्या बायका संकोच म्हणा भीती म्हणा किंवा डॉक्टरांकडे गेलं तर काही महागडी ट्रीटमेंट घ्यावी लागेल का काही विचित्र आजार किंवा वेगळा आजार निघेल का. पण मला हा प्रश्न बरेचदा विचारतात की मॅडम भलतं काही नसेल ना. आणि मी गायनेकॉलॉजिस्ट नसल्यामुळे मी त्यांना सांगते की गायनेकॉलॉजिस्टकडे तुम्ही जाऊन सल्ला घ्या तर त्यांना भीती वाटते किंवा घरच्यांना कसं सांगायचं मला एक त्रास होतो आहे हा पण एक मुद्दा कुठेतरी आपण विचार. मुळात त्या स्त्रीला असं वाटत नाही आहे की स्वतःकडे तेवढं लक्ष द्यावं आणि काही असेल आजार आई आणि मुलीमध्ये कॉन्व्हर्सेशन जास्तीत जास्त ॲज अ फ्रेंड व्हायला पाहिजे. मुलीने सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स आईने मुलीमध्ये ठेवला पाहिजे. शी शुड बी एबल टू ॲक्सेप्ट व्हॉट एवर इज अ कंडिशन. आई स्वतःच घाबरलेली असतात हा प्रॉब्लेम तो एक इश्यू असतो. म्हणजे आई आता आपण जेव्हा स्कूल्स आणि आम्ही जात असतो स्कूल्स कॉलेजेसमध्ये लेक्चर्स यायला तेव्हा मुलींना वी मेक अवेअर पण देन मदर्स आणि पेरेंट्स आर लाईक तुम्ही हे सगळं का शिकवा. म्हणजे तिथनं सुरुवात आहे की यू डोंट टेल देम वाय आर यू टेलिंग गिव्हिंग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असं होऊन जातं. पण तसं न करता ॲक्च्युली दे शूड बी ऑल्सो बी अवेअर आणि दे शूड नो की सोशल आता अपडेट मुलं अपडेट होत आहेत इतका सर्रास मीडिया त्यांच्या हाताशी आहे सोशल मीडिया आहे त्यांना सगळ्या इन्फॉर्मेशन माहिती असतात. बट पेरेंट आर स्टिल जसं इन्फॉर्मेशन माहिती असतात ना पण त्या कित्येक वेळा तर चुकीचा इन्फॉर्मेशन असतात आणि ज्यामुळे ते उलट ते सही ऑर गलत त्याला मग मी त्याला कळत नाही ज्यांना नाही गाईड केलं तर ते आर सफरर्स. मला असं वाटतं मेरे को भी ऐसा लगता है कि आप जो बात कह रहे हमारे यहाँ अभी भी सेक्स एक टबू है. उसके कारण मदर और बेटी में शादी के पहले क्या शादी के बाद भी ये कन्वर्सेशन नहीं होता था. तो सबसे पहले मेरे को लगता है लड़कियों को शिक्षित करने की बजाय अगर हम पेरेंट्स खासतौर से माँ उनको हम कॉन्फिडेंस में लेके उनको अगर हम ये बात समझाएं कि आप तब मना करोगे पर अब ये बच्चे बाहर जा रहे हैं हो सकता है आप इस चीज़ को एक्सेप्ट करो और अपने बच्चे को वैसे सब चीज़ें समझा दो कि अगर आपने ये प्रिकॉशन लिए ये किया तो इसका ये होगा. मैंने आप केवल वहां तक पहुंच रहे हो मैं तो कह रही हूँ कि उनको साफ सफाई भी कैसे करनी ये भी मां लोग नहीं बताती. नहीं नहीं बताती. हमारे भारतीय समाज में अभी भी इस चीज का बहुत प्रॉब्लम है कि मदर्स या बड़ी बहनें भी जो होती हैं नहीं बताती. तो वो हमको लगता है बच्चों की पहले हमको पेरेंट्स को खासतौर से मदर्स को ये करना चाहिए. नाउ ये सब अवेयरनेस करते हैं जैसे सर्वाइकल कैंसर भी बताया मैडम ने इसका प्रिवेंशन के लिए भी वैक्सीन है एचपीवी वैक्सीन तो वो भी देना उतना ही जरूरी है. एटलीस्ट जो ग्रेड 3 ग्रेड 4 जो कैंसर होते हैं वी कैन प्रिवेंट दोस हुआ तो भी इट विल बी टैकल्ड अर्ली. एंड ये हुआ यंग गर्ल्स में एंड एल्डरली जो है उनमें पैप स्मियर इज द वेरी इंपॉर्टेंट स्क्रीनिंग टेस्ट जो हम ऑफर भी करते हैं पेशेंट को दे आर रिलक्टेंट टू टेक द पैप स्मियर. जबकि आउटसाइड देयर इज अ रूटीन दे कम वॉक इन टू योर क्लिनिक और आप बोलते हैं कि मेरा पैप स्मियर करो. यहाँ पे भी ऑफर देन यू हैव टू डू इट वंस एंड एवरी ईयर. हम मेमोग्राफी टेस्ट और भी कर सर्वाइकल वगैरह वो टेस्ट लेते हैं. हमारी बसेस जाती है फ्री में करती है हर साल करते हैं बट इतने मुश्किल से पेशेंट्स आते हैं. आपल्या सत्याचा प्रोग्राम आपण घेऊन खेळायला गेलो तर त्यांचं काउन्सिलिंग नाही झालं. त्यांना सांगितलं नसतं काय करायचंय असं कोणीच फिमेल येणार आणि एक्सपोज नाही होणार तुमच्या पुढे पटकन. आधी काउन्सिलिंग करावं लागतं त्याचं एक दिवस आधी जाऊन फक्त काउन्सिलिंग काय आहे. कुठल्या बस गेली ना की आम्ही स्वतः करून घेतो
त्यांच्या समोरच सो दॅट दे फील सेफ की हा भाई त्यांनी पण केलेलं आहे. जसं मॅडम म्हणाल्या ना की खूप मोठी भीती असते की न करून मला काहीतरी याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे याला किती पैसे लागायचे. म्हणजे अजूनही की समजा माझ्या मुलाला काही पैसे लागले तर चालतील, माझ्या पतीला काही पैसे लागले तर चालतील, पण तेच माझ्यावर खर्च करायची वेळ आली. कुठेतरी हा जो एक सेल्फकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, मला वाटतं आधी आपल्याला तो बदलावा लागेल. काउन्सिलिंग तर आहेच, नो डाऊट अबाउट इट, एव्हरी सेकंड करावं लागतं काउन्सिलिंग. आणि अजून एक बायकांना काय वाटते की मला काही झालेलंच नाही, ते यासाठी असतं ना. त्यांना विचारलं ना की हा त्रास कधीपासून आहे तर ते पण त्यांना सांगता येत नाही, किती दिवस झाले तुला हा त्रास कधीपासून होतोय, तर त्यांना ते आहे 2-3 महिन्यापासून, 3-4 महिन्यापासून असे उत्तर असतात. माझ्याकडे पण वर्कर्स काम करतात लेडीज, हात धुणं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांना इतके वेळा सांगावं लागतं हात धुवा हात धुवा हात धुवा. म्हणजे मला पर्सनली लक्ष ठेवावं लागतं की ती वॉशरूम मधनं आली आहे तिने हात धुतले का, पण त्यांना त्याचं काहीच महत्व नाही. सिम्पल म्हणजे ते बेसिक आहे, त्याचं ओरिजिन ऑफ द सगळ्या गोष्टीचं ओरिजिन आहे हात धुतल्या गेलं पाहिजे. त्यांना दाखवलं की हात धुतल्यावर किती मळ निघतो, पण त्यांचं तरी पण म्हणजे त्यांना चेंज करायला म्हणजे हात धुणं वगैरे साडीला पुसलं आणि हात धुणं तसंच थुंकणं महिलांच्या बाबतीत खूप म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. आपण आज महिलांच्या बाबतीत बोलतोय म्हणून की खूप इझिली पटकन थुंकता येत लोक, मग जे जसं सिगरेट पॅसिव्ह जसं हे असतात तसे आता हे कोरोना व्हायरसचा फायदा घेऊन थुंकणं जर का आपण बंद करू शकलो तर आपला नेहमी लढाई आपण जिंकू शकू. आम्ही तेजसमध्ये सिव्हिक्स अँड सामाजिक भान नावाचं एक अभियान घेतलेलं आहे 1 तारखेपासून आणि रोज आम्ही त्याच्यावर ना काही मेसेजेस पाठवतो, क्रिएटिव्ह करून पाठवतो, आमच्या दैनिकातही देतो आणि सोशल मीडियालाही देतो. की त्याच्यात आम्ही 6 विषय निवडले, ते एक तर थुंकू नका, दुसरं म्हणजे कचराचं व्यवस्थापन नीट बघा, चौथं म्हणजे सौधार्यानं वागा, तुम्ही जे रस्त्यात एकमेकांशी जे वागताय थोडा धक्का लागला की अरे काय वर्षाची मारामारी सुरू होते, तेही आपली संस्कृती नाही आहे. थोडं प्रेमाने एकमेकांशी बोला, समजवून वागा, तर ते चांगलं वर्तन करा. त्याच्यानंतर आम्ही बोलतोय ते रांगेत उभं राहा. अजूनही तुम्ही बस स्टॉपवर बघितलं संध्याकाळी मुलांची जी म्हणजे एखादं तर भीती वाटते की एखादा पोरगा पडायचा तर खाली, तर ते आणि कुठलंही येते रांगेत उभं राहा. आणि पाचवं आम्ही काम करतोय ते आहे अन्न वाया घालवू नका. आपण खूप मोठ्या प्रमाणात अन्न वाया घालवतोय. बायका महिलांना ती पण सवय असते की वाया जाऊ नाही म्हणून 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असलेलं शिळं स्वतः खाताय. त्याच्याबद्दलही कुठेतरी त्या स्वतःची हेल्थ कॉम्प्रोमाइज करताय, तर ते पण आपल्याला बोललं पाहिजे. आणि सहावं आम्ही जे सामाजिक भान अंतर्गत काम करतोय ते आहे पोल्युशन, की कुठल्याच प्रकारचं पोल्युशन होऊ देऊ नका, मग ते साऊंड आहे पाणी आहे हवा आहे अशा सगळ्याच्याच बाबतीत. तर जसं तुम्ही म्हणालात थुंकणं हा खरोखर एक खूप मोठा हायजीनचाच ऍस्पेक्ट आहे. मॅडम तुम्हाला मी विचारेल की तुम्ही अभ्यास करताय महिलांच्या बाबतीत आणि का हा संकोच आहे महिलांना स्वतःच्या चांगल्या आरोग्याबाबत? ॲक्च्युली मासिक पाळी हा विषय आहे ना, तो विषय घेऊन मी शोधप्रबंध सादर केला विद्यापीठात. तर तो विषय घेण्याचं कारणच मुळे हे आहे की मासिक पाळीला मुली म्हणतानाच प्रॉब्लेम म्हणतात. तर माझं सगळ्या महिलांना आव्हान आहे की त्या नैसर्गिक क्रियेला आणि ती प्रक्रिया आहे शरीरातली जी की स्त्रीत्व देते सगळ्यांना, त्या क्रियेला प्रॉब्लेम म्हणू नये. तुम्ही MC म्हणा, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणा, मेन्सेस म्हणा, पाळी म्हणा, हवं तर सरळ सरळ म्हणजे तिथनं आपण त्या गोष्टीला निगेटिव्हिटीची सुरुवात होते मुलींची. पोट दुखलं की कशालाच येते, 2-4 महिन्यात तुम्ही आलं तर बरं, म्हणजे ह्या सगळ्या. तर मॅडम या अनुषंगाने मी महिला वुमन्स हेल्थ अवेअरनेसचं एक लेक्चर घेत असते जे माझं सोशल वर्क आहे. आता 2 दिवस आधी मी काठे गल्लीला नगरसेविकेने अरेंज केलं, मी माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन जाते आणि मराठीमध्ये त्या महिलांना काय सांगता येईल किती त्यात नाते संबंध आणि हा हायजीन
नंतर पाळीला पॉझिटिव्ह कसं घ्यायचं, तुम्ही मुलींना कसं शिक्षित करायचं, हा एक 40 मिनिट्सचं ते लेक्चर आहे की समाजाला आपल्या लेवलवर जे काय देता येईल. हो, पण मग हा संकोच काय, महिलांना संकोच का वाटतोय या सगळ्या स्वतःच्या आरोग्याबाबत? संकोच यासाठी की प्रायोरिटी स्वतःला देत नाही. की त्यांना उदाहरण पण दिलं की आपण मार्केटमध्ये गेलं ना, पहिले नवऱ्याच्या आवडीची भाजी घेणार, मग मुलांच्या आवडीची घेणार, मग शेवटी एखादा चान्स आला तरच आपण आपल्या आवडीची घेतो. तर ही वुमन सायकोलॉजी आहे की गिव्ह प्रायोरिटी टू अदर्स. तर जर सगळ्या महिलांनी स्वतःमध्ये जागरूकता आणली आणि काळजी घेतली आणि मुलींना किंवा सुनांना यांना पण या गोष्टींमध्ये ट्रेन केलं, तर कदाचित नक्कीच याच्यावर आपल्याला विजय मिळतो. तुमचे कसे अनुभव आहेत? तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गावांमध्ये जाता, खूप महिलांशी इंटरॅक्ट करता, ह्याच्यावरती म्हणजे गावाचं सोडून द्या, मी माझी मोठी बहीणचं तुम्हाला एक उदाहरण सांगते. सगळ्यात मोठी बहीण आणि 6 बहीण, त्यांचे घराची परिस्थिती मधल्या काळात खराब झाली. ते 6 झाले, तिला ब्रेस्टमध्ये काट झाले, तिने 3 वर्ष If she's using any pessaries or whatever, unhygienically she's using something in the vagina or putting fingers in it, so that will lead to infection. That's it. It doesn't go without that natural immunization. I have seen on the internet where shoulder ki mahila kaya vapar ta. Tati, mati, pala, pala, ito shum sagal. That causes infection. इन्फेक्शन होते ते अवेअरनेस नाही आहे, आणि कारण ते आधीपासून चालत आले, त्यांना वाटतं इट्स ओके. इतकं त्यांना एक्सपेक्ट अफोर्डेबिलिटी असा काही इश्यू आहे का? ऍक्च्युली तसं त्या ग्रुपमध्ये अगदीच लोअरमध्ये नाही जाणार ना, मिडल ग्रुपमध्ये थोडासा लोअर मिडल क्लासमध्ये थोडासा मे बी असेल. आता आय डोंट नो, इमॅजिन थोडं कम्फर्ट, त्यांचा बॅलन्स फॅमिली बॅलन्स किती पैसे लागतात त्याला वगैरे, पण इट्स हार्डली त्यांना रिअलाइज व्हायला वेळ लागतो कशावर पैसे खर्च करायचे. इट्स देअर पण शक्यतो त्याच्यावरती कमीच खर्च केला जातो. आताच्या मुली इझिली अवेलेबल, याच्यावर सुद्धा प्रचंड खर्च इमिटेशन ज्वेलरी फेअर अँड लव्हली दाखवलं जातं ना, पैसा काय आला येतो असं दाखवलं जातं. मार्केटिंग वेलकम प्लीज. सॉरी.